मराठी माणूस व्यवसायात यशस्वी होऊ शकतो असा आदर्श जीजीस केक्सचे कल्पेश पाटील आणि जितिक्षा मोकल यांनी निर्माण केला असल्याचे गौरवोद्गार माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी उद्घाटनावेळी काढले. नांदगाव येथील कल्पेश पाटील आणि जितिक्षा मोकल यांनी नवीन पनवेल येथे जीजीस केक्स हा नवीन व्यवसाय सुरू केला आहे. अक्षय तृतीया सणाचे औचित्य साधून त्यांच्या या जीजीस केक्सचे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी कल्पेश पाटील आणि जितिक्षा मोकल यांचं अभिनंदन करत त्यांना व्यवसायाच्या पुढील यशस्वी वाटचालीकरिता शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत यांनीही जीजीस केक्सला भेट देत शुभेच्छा दिल्या. यावेळी पनवेल महापालिकेच्या माजी नगरसेविका दर्शना भोईर, पनवेल पंचायत समितीचे माजी सदस्य भूपेंद्र पाटील यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. कल्पेश पाटील आणि जितिक्षा मोकल यांनी जीजीस केक हे या बाठ्या आईस्कूलच्यासमोर या इथं त्यांनी अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर त्यांनी चालू केलेला आहे. नांदगावचे ते असून त्यांनी इथे या केकच्या या जगतामध्ये त्यांनी पदार्पण केलं. आजच्या पहिल्या दिवशी त्यांनी इथे स्पेशल ऑफर ठेवली होती केकची आणि ज्या प्रकारे त्यांना प्रतिसाद त्यांना लाभलेला आहे मला नक्कीच विश्वास आहे की ह्या धंद्यामध्ये त्यांना नक्कीच अतिशय चांगला असा प्रतिसाद त्यांना लाभेल. चांगल्या प्रकारची चांगली क्वालिटी आणि त्याचबरोबर चांगली सर्विस आणि त्याचबरोबर आपण जितक्या साधारणतः प्रामाणिकपणाने आपण व्यवसाय करू नक्कीच आपण व्यवसायामध्ये यशस्वी होऊ शकतो. आज मराठी माणूस हा खरोखर सध्या चांगल्या प्रकारे पुढे येतो आहे, यशस्वी होतो आहे आणि तो इतरांना सुद्धा आदर्श हा घालून देतो आहे. हे खरोखर एक चांगलं असं चित्र या इथे कल्पेश पाटील आणि जितिक्षा मोकल यांच्या निमित्ताने पुन्हा एकदा सगळ्यांच्या समोर येत आहे. मी या दोघांनाही मी ह्या व्यवसायासाठी मी त्यांना शुभेच्छा देतो. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.